नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वीचा इंग्रजीचा पेपर लिहित असताना काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. करायची का मित्रांनो, इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या इंग्रजीच्या 80 मार्काच्या पेपर मध्ये सेक्शन 1 असतो प्रोज सेक्शन, ज्याच्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी आणि माइंड मॅपिंग अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये प्रश्न पहिला ए हा आपल्या पाठ्यपुस्तकातील 15 ते 20 ओळीचा उतारा दिला जातो व त्याच्यावर आधारित एकूण 6 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात, ज्याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी बघा अशी वेबच्या स्वरूपात असते. सेंटरला एक थोडी माहिती दिलेली असते आणि त्याला अनुसरून असे 4 चौकोन दिले जातात. ते चौकोन उतारायच्या आधारे तुम्हाला भरायचे असतात. दुसरी ऍक्टिव्हिटी असते A2, कम्प्लीट द स्टेटमेंट गिव्हन बिलो. अपूर्ण वाक्य दिलेली असतात, त्यांची उत्तरं तुम्हाला उतारायच्या आधारे सापडायची असतात. आणि A3 जी ऍक्टिव्हिटी असते ती एक्सप्लेन किंवा गेस अशा स्वरूपाची असते, त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला इथं उतारात सापडावं लागतं. बघा A1 उत्तर तुम्हाला या ठिकाणी सापडणार आहे. A1 उत्तर मी अधोरेखित केलेला भाग आहे तिथं सापडणार आहे. A2 उत्तर, पहिल्याचं उत्तर हे बघा इथं सापडेल तुम्हाला, आणि A2 मधल्या दुसऱ्याचं उत्तर इथं. A3 उत्तर एका जागेवर सापडत नाही, काही उत्तर या ठिकाणी आहे आणि काही उत्तर तुम्हाला दुसरीकडं थोडं उत्तर सापडेल. ओके, आणि आता लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे A1, A2 आणि A3 ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला A4 ऍक्टिव्हिटी ही पर्सनल रिस्पॉन्सची असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनानं दिलेल्या विषयाला अनुसरून 5 ते 6 ओळीमध्ये उत्तर हे लिहावं लागतं. तो भाग झाल्यानंतर A5 ऍक्टिव्हिटी ही लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामरची ही ऍक्टिव्हिटी असते, ज्याच्यामध्ये एक व्याकरणाचं वाक्य दिलं जातं आणि त्याला 4 पर्याय दिले जातात उत्तराचे. त्याच्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते तुम्हाला लिहायचं. इथं वाक्य दिलंय आणि त्या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असलेलं वाक्य, इथं हे पॅसिव व्हॉइसचं वाक्य आहे, पॅसिव, म्हणून तुम्हाला उत्तर सुद्धा पॅसिव व्हॉइसमध्येच लिहावं लागेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर तिथं पर्याय क्रमांक 2 उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला लिहावा लागेल. त्याच्यानंतर दुसरं व्याकरणाचं वाक्य आहे, वी ट्रॅव्हल टू ओपन आवर हार्ट्स अँड आईज लर्न मोर अबाउट द वर्ल्ड. इथं तुम्हाला WH क्वेश्चन तयार करायचं आहे, त्याच्यासाठी उत्तर आहे व्हाय डू वी ट्रॅव्हल, व्हेन हे पण चुकीचं आहे, हू हे पण चुकीचं आहे आणि व्हाय इथं सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून हे चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक बरोबर आहे आपला पहिला. त्याच्यानंतर A6 ऍक्टिव्हिटी असते व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्द संग्रहावर आधारित. इथं तुम्हाला फाइंड आउट 2 पेअर्स ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज अँड राईट. इथं तुम्हाला उतारातून 2 विरोधार्थी शब्दांच्या जोड्या सापडायच्या आहेत आणि लिहून काढायच्या आहेत. आता इथं उपप्रश्न संपला, मग उत्तर पत्रिकेमध्ये तुम्ही ह्या कडीची त्या कडीला किती रेषा ओढायच्या, 2, आणि त्याच्या खाली लगेच प्रश्न बी असतो त्या बीचं उत्तर लिहायचं. जिथं तुम्हाला व्याकरणाचे 3 वाक्य आणि 1 स्पॉट एररचं वाक्य, व्याकरणाच्या 3 वाक्याला उत्तराचे पर्याय असतात, या स्पॉट एररला उत्तराचा पर्याय नसतो. मग आता B1 मध्ये 3 वाक्य दिलेले आहे, ज्याच्यामध्ये पहिलं वाक्य सर्च हिज रूम अँड यू विल फाइंड द क्लू. इथं आपल्याला कॉम्प्लेक्स इन चेंज इट इन टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मग काय होईल हे वाक्य, इफ यू सर्च हिज रूम यू विल फाइंड द क्लू, हे उत्तर बरोबर आहे, हे उत्तर लिहायचं आहे. दुसरं वाक्य, एज सून एज द टीचर लेफ्ट द रूम ऑल द स्टुडंट्स स्टार्टेड टॉकिंग विथ ईच अदर. इथं एज सून याच्या जागेवर तुम्हाला वापरायचं आहे नो सुनर, नो सुनरच्या नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद. आणि दुसरी कृती ज्या ठिकाणी झाली तिथं ध्यान शब्द आणि दुसरं वाक्य इथून पुढं दिलेलं आहे, ते वाक्य तुम्हाला तिथं जशाल तसं
लिहून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं व्याकरणाचं वाक्य आहे ते म्हणजे आय डेव्हलप्ड माय इंग्लिश लँग्वेज स्पीकिंग स्किल बिगिन विथ द सेंटेन्स माय इंग्लिश लँग्वेज. इथं पॅसिव व्हॉइसमध्ये वाक्य तुम्हाला बनवायचं आहे आणि इथं हे माय इंग्लिश लँग्वेज स्पीकिंग स्किल वेअर डेव्हलप्ड बाय मी हे उत्तर बरोबर आहे. आता इथं उपप्रश्न संपल्यामुळं तुम्हाला दोन रेषा या ठिकाणी ओढायच्या आहेत आणि त्याच्या खाली बी टू जे स्पॉट द एररचा भाग आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथं लिहून काढायचं आहे. इथं वाक्य दिलंय नेहा इज सिंग अ सॉन्ग. सिंग हे पहिलं रूप असल्यामुळं इथं हे चुकीचं आहे. तुम्हाला तिथं सिंगिंग हे चौथं रूप लिहावं लागणार आहे आणि सिंगिंग लिहिल्यानंतर त्याला अधोरेखित करायचं आणि पूर्णच्या पूर्ण वाक्य उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढायचं आणि सिंगिंगला अंडरलाईन करायचं. आता इथं आपला पहिला प्रश्न पूर्णच्या पूर्ण संपलेला आहे. तुम्हाला ह्या कडीची त्या कडीला दोन रेषा ओढायच्या आहेत आणि नवीन पानावर उत्तर लिहायला सुरुवात करायचंय. प्रश्न दुसरा 2A ज्याच्यामध्ये आपल्याला अनसीन पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उत्तर दिला जातो 15 ते 20 ओळीचा व त्याच्यावर आधारित एकूण 6 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात. ज्याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी इथं आपल्याला दिसतंय कम्प्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द पॅसेज गिव्हन. कम्प्लीट म्हणजे विधाने पूर्ण करा उत्ताराच्या आधारे. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे स्टेट द यूज ऑफ रेन वॉटर द ऍग्रिकल्चर सेक्टर अँड इंडस्ट्रीयल सेक्टर आणि A3 आहे विथ द हेल्प ऑफ द अबो पॅसेज राईट 4 वेज थ्रू विच वॉटर कॅन बी सेव्ड. बघा इथं तुम्हाला A2 उत्तर सापडणार आहे. A1 A2 आणि A3 उत्तर तुम्हाला इथं सापडणार आहे. ओके बघा A3 उत्तर एका जागेवर नसतं तर इथं बऱ्याच भागामध्ये A3 उत्तर तुम्हाला सापडून तिथं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न असतो तो असतो पर्सनल रिस्पॉन्स ज्याचं उत्तर तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये लिहायचं असतं. A5 ऍक्टिव्हिटी ही असते लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामरची जिथं तुम्हाला दोन वाक्य दिले जातात व्याकरणाचे आणि त्याला 4 पर्याय दिले जातात उत्तराचे. जो योग्य पर्याय असेल तो तुम्हाला तिथं लिहून काढायचा. इथं यूज मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब शोविंग सजेशन. सजेशन व्यक्त करण्यासाठी वापरतात शूड. मग कोणत्या वाक्यात शूड आहे? दुसऱ्या वाक्यात. म्हणून हे पूर्णच्या पूर्ण पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. दुसरं व्याकरणाचं वाक्य आहे इरिगेशन अँड कॅटल रिअरिंग रिक्वायर्स अ लॉट ऑफ वॉटर राईट ॲज वेल ॲज. हे तर लई सोपं आहे. ज्या ठिकाणी अँड असतंय त्या ठिकाणी ॲज वेल ॲज वापरायचं. बाकी कुठलाही बदल न करता सगळं वाक्य जशाल तसं लिहायचं. इथं लिहिलं इरिगेशन ॲज वेल ॲज कॅटल आणि हे उत्तर तुम्हाला इथं बरोबर लिहिता येणार लिहायचंय उत्तरपत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर A6 ऍक्टिव्हिटी ही असते व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित. इथं तुम्हाला विरोधातील शब्द दिलेल्या शब्दाला लिहून काढायचे आहेत. प्रेझेंटच्या विरोधातील ॲबसेन्स फॉरगेटच्या विरोधातील रिमेंबर. आता इथं उपप्रश्न संपला ह्या कडीची त्या कडीला एक रेष ओढून काढा. त्याच्यानंतर समरी रायटिंग अतिशय महत्त्वाचा प्रश्न. राईट द समरी ऑफ द अभव पॅसेज. अभव पॅसेज म्हणजे प्रश्न दुसऱ्या ए मध्ये जो उतारा दिलेला असतो हा पूर्णच्या पूर्ण उतारा आणि त्या उताऱ्याची समरी तुम्हाला इथं लिहायची. पण समरी लिहित असताना त्याला टायटल द्यायला विसरायचं नाही. त्याला पण मार्क असतात. इथं दिलेल्या मुद्द्यांचा बिलकुल विचार न करता समरी लिहित असताना एक तृतीयांश समरी तुम्हाला दिलेल्या उताऱ्याची लिहायची आहे. म्हणजे जर इथं 25 ओळी असतील तर 8 ते 9 ओळी तुम्हाला या उताऱ्यातल्या समरी म्हणून लिहायच्या आहे. टायटल लिहायला विसरायचं नाही. काहीच विचार करायचा नाही. 8 ते 9 ओळी ह्या उताऱ्यातल्या लिहून काढा. म्हणजे तुम्हाला 3 पैकी 3 गुण इथं मिळू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो भाग असतो तो असतो माइंड मॅपचा. माइंड मॅपला इथं दिलंय एक विषय दिला जातो निसर्ग दिलाय आणि डेव्हलप अ माइंड मॅपिंग फॉर डिझाईन माइंड इन युअर ओन थॉट्स ऑन आयडियाज ऑन टॉपिक नेचर 5 एलिमेंट्स प्लांट्स इटिसी. नेचर निसर्गातले विविध घटक तुम्हाला इथं मांडायचे आहेत. इथं तुम्ही कितीही ब्रँच करू शकता. निसर्गात फळं फुलं पानं निसर्गाचं प्रदूषण निसर्गाचं
वाढता ऱ्हास या विविध गोष्टी इथं तुम्ही माइंड मॅपच्या स्वरूपात मांडू शकता. ओके मित्रांनो, हे उत्तर लिहून झाल्यानंतर ह्या कडीची त्या कडीला किती रेषा ओढायच्या? दोन. कशामुळं? आता इथं मुख्य प्रश्न संपलाय म्हणून. आणि नवीन पानावर सुरू करायचा तुम्ही प्रश्न तिसरा ए. ज्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील 4 ते 5 कडव्याची कविता दिली जाते त्याच्यावर आधारित 5 ऍक्टिव्हिटी असतात. पहिली ऍक्टिव्हिटी इथं दिली बघा, रिअरेंज म्हणजे दिलेल्या घटना योग्य क्रमाने मांडा. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, विधाने पूर्ण करा. इथं कवितेवर आधारित ऍक्टिव्हिटी सोपी असते, त्याची उत्तर बघा कुठं सापडतायत ते तुम्ही लिहून काढायचं. त्याच्यानंतर येथ्री ऍक्टिव्हिटी असते, एक्सप्लेन एक्झॅक्टली व्हॉट हॅपन विथ सर रॉल्प रोहर. इथं पर्सनल रिस्पॉन्स उत्तर आहे. इथं पोएटिक डिवाइस म्हणजे अलंकार, राईम स्कीमिंग किंवा रायमिंग वर्ड्स. तुम्हाला माहीत आहे रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स. जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर आणखीन अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघून त्याचं उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न तिसऱ्यामधला बी. एक रेष ओढल्यानंतर त्याच्या खालीच उत्तर लिहायचं, ॲप्रिशिएशन ऑफ पोयम. याच्यावर सुद्धा आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही त्याची उत्तरं लिहू शकता. इथं दिलेल्या मुद्द्याला अनुसरून ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहावं लागतं. आता हा प्रश्न संपला लिहून इथं या कडीची त्या कडीला दोन रेषा वाढायच्या. आणि प्रश्न चौथा जो आहे तो पूर्णपणे नवीन पानावर लिहायला सुरू करायचं. मित्रांनो, आता जर सांगत बसलो तर बराच वेळ लागेल. या चौथ्या प्रश्नावर आधारित आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही व्हिडिओ बघा. ज्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल, तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि यांची उत्तरं कशी लिहायची ते तुम्ही सविस्तरपणे बघून घ्या. कोणत्या प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर जास्त मार्क पडतात हे पण तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. आणि इथं चौथा प्रश्न लिहून झाल्यावर ह्या कडीची त्या कडीला दोन रेषा वाढायच्या. आणि नवीन पाचवा प्रश्न आहे तो नवीन पानावर सुरू करायचा. रिकाम्या जागा भरा असतील, ट्रू फॉल्स असतील, त्याचं उत्तर लिहून काढायची. त्याच्यानंतर बी सी डी मध्ये 50 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे, त्याची उत्तरं तुम्ही 50 शब्दामध्ये लिहा. जर काही अडचण असेल तर आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत याच्या बाबतीतले, काही अडचण असेल तर कमेंट करा, त्याचं उत्तर आपल्याला मी देण्याचा नक्कीच प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.